गणपती बाप्पाची मनोभावे आपण सगळ्यांनीच पूजा केली. 1.5 दिवस, 5 आणि 7 दिवस तसंच 10 दिवस बाप्पाची सेवा करण्यात आपण दंग होतो. कलाकारांनी सुद्धा बाप्पाची सेवा केली. विशेष म्हणजे बाप्पाचे आवडते मोदकही कलाकारांनी आवर्जून घरीच केले. ज्यांना येत नव्हते त्यांनी आवडीने शिकून तयार केले. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी याबद्दलची माहिती दिली. अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने गणेशोत्सवादरम्यान घरी स्वतः उकडीचे मोदक केलेत. मोदक करतानाचा व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये तिच्या बरोबर तिचे पती डॉक्टर श्रीराम नेने सुद्धा आहेत. बघूयात प्रेक्षकांच्या आवडत्या धगधग गर्लने केलेले हे मोदक. लॉकडाऊन मध्ये माधुरीनं घरी राहून विविध पदार्थ बनवण्याकडे लक्ष दिलं होतं. सोशल मीडियावर पोस्ट करत ती चाहत्यांना अपडेट सुद्धा करत होती. दरम्यान या गणेशोत्सवात खूप कलाकारांनी आपली आवड जोपासत घरी मोदक तयार केले. अभिनेत्री अश्विनी भावे यांनी सुद्धा बाप्पासाठी 2 खास प्रकारचे मोदक केले होते. माव्याचे मोदक आणि उकडीचे मोदक असे 2 प्रकारचे मोदक त्यांनी केले. या संदर्भातला व्हिडिओ त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला होता. बघूयात अमेरिकेमध्ये राहून अश्विनी भावे यांनी तयार केलेले मोदक. सर्वांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. यावेळा मी दोन्ही प्रकारचे मोदक ट्राय करणार आहे. नुसत्या मिल्क पावडरचे करते आणि उकडीचे मोदक उद्या करणार. माझ्याकडे गणपतीच्या मोदकाचा साचा नाही आहे, त्याच्यामुळे साचा बिना करते आहे मी. तर माधुरीचा हा मोदक मेकिंग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.